नमस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर दुसरा, त्यामधील तृतीय भाषा इंग्रजी. Hello children, today we are going to learn a new topic in English, that is finding small words from the bigger one. Means we have to find out hidden words from the bigger one. The name itself is very clear that we are going to find out something which is hidden. What is that something? Yes, it's a word. You will get a big word, and from that word itself you are going to find out a word which has a totally different meaning. Mulanno, aaj apan asha eka topic var baghnar ahot ki tithe tumhala ek shabd dila jail ani tya shabdamadhe ek dusra shabd sudha laplela asnar ahe. To tumhala shodhaycha ahe ani to dusra shabd jo ahe tyacha artha sudha vegla asnar ahe ani to aplyala shodhaycha ahe. कसा शोधायचा ते आज आपण या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत. सो लेट स्टार्ट. सी स्प्रिंग, तुम्हाला आता शब्द दिसतोय स्प्रिंग, पण त्याच्यामध्ये एक शब्द लपलाय. बघा रिंग, कुठला शब्द आहे? रिंग. रिंग म्हणजे अंगठी, स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. आहे की नाही? वसंत ऋतू आणि अंगठी. एक लेट, बघा चॉकलेट लेट, त्या चॉकलेट या शब्दामध्येच लेट हा शब्द आहे. लेट म्हणजे उशीर. लार्जेस्ट, लार्जेस्ट म्हणजे मोठ्यात मोठा. त्याच्यामध्ये कुठला शब्द आपल्याला बघा, लार्ज. लार्ज म्हणजे मोठा. लार्जेस्ट मोठ्यात मोठा, लार्ज मोठा. ब्राइट, ब्राइट म्हणजे तेजस्वी. त्याच्यामध्ये कुठला शब्द आहे बघा, राईट. आता ह्या राईटचे दोन अर्थ होतात, एक रॉंग आणि राईट म्हणला राईट, आणि दुसरा राईट म्हणजे उजवा, लेफ्ट राईट म्हणला राईट. सो ब्राइट राईट. स्वीपर, स्वीपर म्हणजे झाडू मारणारा. त्याच्यामध्ये शब्द आहे स्वीप, स्वीप म्हणजे झाडणे. चिल्ड्रन, चिल्ड्रन म्हणजे मुले. त्याच्यामध्ये लपला शब्द चाइल्ड, चाइल्ड म्हणजे एक मूल जेव्हा असतं तेव्हा त्याला म्हणतो चाइल्ड, आणि एकापेक्षा अधिक मुलं असतात तेव्हा आपण म्हणतो चिल्ड्रन. डस्टर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्गात आपण वापरतो डस्टर, किंवा आपण घरी लादी पुसायला जे वापरतो त्यालाही म्हणतात डस्टर. त्याच्यात शब्द आहे डस्ट, डस्ट. डस्ट म्हणजे धूळ. चार्ट, वर्गात असतात की नाही चार्ट लावलेले, चार्ट. त्याच्यात शब्द लपला आहे आर्ट, आर्ट म्हणजे कला. नीडल, नीडल म्हणजे सुई. त्यात शब्द लपला आहे नीड, नीड म्हणजे गरज, आवश्यकता. चेअर, सगळ्यांना माहिती आहे खुर्ची, चेअर. त्याच्यामध्ये शब्द लपलेला आहे एअर, एअर म्हणजे हवा. फॉरेस्ट, फॉरेस्ट म्हणजे जंगल. त्याच्यामध्ये शब्द लपलाय कोणता बघा, आर ई एस टी, रेस्ट. रेस्ट म्हणजे आराम करणे. फॉरेस्ट रेस्ट. टीचर, त्याच्यामध्ये शब्द कुठला लपलाय बघा, टी ई ए सी एच म्हणजे टीच. टीचर म्हणजे शिक्षक आणि टीच म्हणजे शिकवणे. आणखीन एक शब्द आहे टी, टी म्हणजे चहा. म्हणजे एका टीचर मध्ये बघा किती शब्द लपलेत, टीच आणि टी.
आता पुढचा शब्द बघूया, हर, है ना, हर। टीचर मध्ये किती शब्द आहेत बघा, टीच, टी, हर। फ्रेंड, आता फ्रेंड मध्ये पण किती शब्द लपले आहेत बघा, एंड, एंड म्हणजे शेवट। गोल्डन, गोल्डन म्हणजे सोनेरी, त्याच्यामध्ये शब्द आहे गोल्ड, जी ओ एल डी, गोल्ड, गोल्ड म्हणजे सोनं। ओल्ड, ओल्ड म्हणजे वृद्ध व्यक्ती, त्याला म्हणतात ओल्ड किंवा जुना। ओल्ड बुक, न्यू बुक, जुना पुस्तक, नवीन पुस्तक। ओल्ड मॅन, यंग मॅन, म्हातारा माणूस आणि तरुण मनुष्य। डेन, डेन म्हणजे राज्य। थ्रेड, थ्रेड म्हणजे दोरा, त्याच्यामध्ये शब्द काय, रीड, आर ई ए डी, रीड म्हणजे वाचणे। आता ह्याच्यामध्ये बघा, व्हेजिटेबल, व्हेजिटेबल मध्ये किती शब्द लपले आहेत ते बघूया आपण। पहिला आहे व्हेज, गेट मिळवणे, टॅब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, टेबल, एबल, व्हेज, गेट, टॅब, टेबल, एबल, ऑल दीज फाईव्ह वर्ड्स आर हिडन वर्ड्स इन व्हेजिटेबल। नॉलेज, नॉलेज म्हणजे ज्ञान, त्याच्यामध्ये कुठले शब्द लपलेत ते आता बघूया आपण। नो म्हणजे माहिती असणे, नो, नो म्हणजे नाही। नाव म्हणजे आत्ता। आऊल म्हणजे घुबड। एज म्हणजे कडा। नेक्स्ट वन, एलिफंट। प्लांट, रोपट ज्याला आपण म्हणतो प्लांट। अँट म्हणजे मुंगी। इट म्हणजे खाणे। हेन कोंबडी। टेन दहा। आता हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। सिलेक्ट अ प्रॉपर वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड रजिस्टर अँड दॅट वर्ड इज हॉस्पिटल। ऑप्शन्स आर कंडक्टर, प्रोड्युसर, डॉक्टर अँड प्रॉम्प्टर। युअर टाइम स्टार्ट्स नाव। टाइम अप, अँड आन्सर इज ऑप्शन नंबर 3, डॉक्टर। हॉस्पिटलशी संबंधित कुठला शब्द आहे इथे, डॉक्टर। सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह विच इंडिकेट द नेम ऑफ अन इन्सेक्ट अँड विच इज फॉर्म युझिंग द लेटर्स फ्रॉम गिवन वर्ड एलिफंट। या ठिकाणी तुम्हाला एलिफंट हा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दातून असा एक शब्द तुम्हाला शोधायचा आहे की जे एका कीटकाचं नाव असेल। अँड द ऑप्शन्स आर हेन, इट, अँट, प्लांट। युअर टाइम स्टार्ट्स नाव। Time up, and the answer is option number 3, ant. Ant manje mungi.
Select the words which cannot be formed by using the letters from the spelling of together. हे together शब्दाचं जे spelling आहे ते त्यातले अल्फाबेट न वापरता खालीलपैकी कोणता शब्द तयार केलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि ते शब्द आहेत ऑप्शन नंबर 1 द, 2 गेट, 3 हर, 4 पेट. योर टाइम स्टार्ट्स नाउ. Time's up and the answer is option number 4, pet. बघा, pet या शब्दामध्ये P हे अल्फाबेट आहे आणि P हे अल्फाबेट together या शब्दात कुठेच नाही, म्हणून आंसर आहे ऑप्शन नंबर 4. Write the opposite words of underlined words. या ठिकाणी तुम्हाला gold हा शब्द दिलेला आहे आणि त्या gold मधला old, old हा शब्द अंडरलाईन केलेला आहे. मग हा जो ओल्ड अधोरेखित केलेला आहे त्या ओल्डचा विरुद्धार्थी शब्द कोणता तो तुम्हाला या चार ऑप्शन मधून शोधायचा आहे. ऑप्शन नंबर 1 म्यू, ऑप्शन नंबर 2 फ्यू, ऑप्शन नंबर 3 न्यू अँड ऑप्शन नंबर 4 ड्यू. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. Time up and the answer is option number 3 new. Old, new. Old book, new book. Old dress, new dress. Old car, new car. Next one. Find the hidden word that indicates the part of body from the word farmer. या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलेला आहे farmer. आणि या फार्मर मध्ये असा एक शब्द आहे की ज्याचा अर्थ होतो आपल्या शरीराचा एक अवयव दर्शवणारा शब्द आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. आता आपण ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 आर्मर, 2 आर्म, 3 फार्म अँड 4 रॅम. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. Time up and the answer is option number 2, arm, aple bahu, tala mhantat arm. Next question, choose the meaningful word from the given word calendar. Calendar ha shabd dilela ahe ani tya calendar madhe ek arthapurna shabd dadlela ahe to tumhala shodhaycha ahe ani tyasathi tumhala option ahe. Option number 1 car, 2 dare, 3 cal and 4 lane. Your time starts now. And the answer is option number 1 car. From the word blackboard, त्याच्या मधला underline कुठला शब्द केला बघा, black. From the word blackboard, which word will be opposite for the underline word? Blackboard या शब्दामधला जो शब्द अधोरेखित केलेला आहे तेवढ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? And the options are option number 1 fair, option number 2 silver, option number 3 white, option number 4 bright. Your time starts now.
Time up. And the answer is option number 3, white. Black, white. Black, white. Question. Rearrange the letters to get a meaningful word from R. R मधून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे, त्यासाठी त्या अल्फाबेटचा क्रम आपण बदलायचा आहे. ऑप्शन्स आर एअर, रे, रे, एअर. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. Time up. And answer is option number 4. Ear. E-A-R. Ear. Next one. Select the hidden word in handkerchiefs which indicates body part. बघा सारखाच प्रश्न आहे हा. इथे शब्द दिलेला आहे आपल्याला handkerchief म्हणजे रुमाल. आणि त्या शब्दामध्ये असा एक शब्द लपलेला आहे की जे आपल्या अवयवाचं नाव आहे. नंबर 1, चिप. Hand, header, and. Your time start now. Time up. And answer is option number 2. Hand. Choose the correct related words for study. Study या शब्दाची संबंधित कुठला शब्द आहे त्या ऑप्शन मध्ये ते तुम्ही शोधायचं आहे. ऑप्शन नंबर 1, रेनबो. 2, प्यून. 3, स्लेट. अँड 4, हॉकर. युअर टाइम स्टार्ट नाउ. Time up. And answer is option number 3, slate. Slate म्हणजे पाटी. Slate. Find the hidden word from radish. Radish या शब्दामधला लपलेला शब्द तुम्हाला शोधायचा आहे. Number 1 option, dish. 2, rad. 3, shade. 4, radas. Your time start now. Time up. And the answer is option number 1, dish. Radish, dish. I hope all of you understand how to find the hidden words from the bigger one. Okay. Write the missing letter. या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलाय बघा. आणि क्वेश्चन मार्क मध्ये कोणतं लेटर येईल की ज्यामुळे हे बाकीचे जे आहेत ते अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळतील. पर्याय क्रमांक 1 आहे जी, 2 आहे वाय, 3 आहे ए आणि 4 आहे ओ. तुमची वेळ सुरू होते आता. Time up. And the answer is O. आता बघा बरं कुठले शब्द तयार होत आहेत. O ने O N E 1, O W L owl आणि O D D odd. त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता
सिलेक्ट अ ग्रुप ऑफ लेटर्स टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क्स. मगाशी आपल्याला एकच अक्षर निवडायचं होतं, आता इथे ग्रुप ऑफ लेटर्स संच निवडायचा आहे. पर्याय बघूया आपण. पर्याय आहे पहिला एम ए पी, दुसरा आहे एम एच टी, तिसरा आहे यू वाय एस आणि चौथा आहे जी एच टी. तुमची वेळ सुरू होते आता. वेळ संपली आणि आपलं उत्तर बघा काय आहे. मेन, हॅन अँड टेन. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.